हाय फ्रेंड्स, स्पेशल डिश मध्ये आज आपण बर्गर थीम केक पाहणार आहोत। हा केक दिसताना जेवढा अवघड वाटतो तेवढाच करताना एकदम सोप्या पद्धतीचा आहे। चला तर हा मस्त असा केक कसा करायचा ते पाहूयात। सगळ्यात अगोदर आपण केकचा बेस किंवा केकची लादी शिजवून घेऊयात। तर त्याच्यासाठी या इथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे 200 ग्रॅम। याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल टाकून घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत। या इथे मी चॉकलेटचं प्रीमिक्स वापरलेलं आहे। तुम्हाला जो कोणता फ्लेवर आवडतो त्या फ्लेवरचा हा केक तुम्ही तयार करू शकता। तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे। हे मी अशा पद्धतीचे छोट्या आकाराचे 2 डबे घेतलेले आहेत आणि त्याला खालच्या साईडला ऑडीचा इकोबेक हा पेपर लावलेला आहे, जेणेकरून आपला केक खाली बुडाला चिटकत नाही। आणि कडेला थोडंसं तेल लावलेलं आहे। जर हा पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल आणि मैदा लावलात तरीही चालेल। त्याचबरोबर या पेपरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते आपण या दोन्ही डब्यांमध्ये निम्म ओतून घेणार आहोत। नेहमीप्रमाणेच हे दोन्ही डब्बे आपण टॅप करून घेऊयात। केक बेक करण्यासाठी मी ओव्हन 180° वरती 10 मिनिटांसाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे। जर तुम्ही कढईमध्ये केक बेक करणार असाल तर हाय फ्लेमवरती 10 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करा आणि नंतर 20 मिनिटांसाठी हा केक आपण शिजवून घेणार आहोत। केक बेक होत आहे तोपर्यंत आपण आपली इतर तयारी करूयात। तर या इथे मी व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे, व्हाईट कंपाऊंड चॉकलेट। तर हे चॉकलेट आपण मेल्ट करणार आहोत। तुम्ही डबल बॉयलर मेथडचा सुद्धा वापर करू शकता किंवा ओव्हनमध्ये सुद्धा हे साधारण 1 ते 2 सेकंदासाठी ठेवलं तरीसुद्धा मेल्ट होतं। चॉकलेट मेल्ट होत आहे तोपर्यंत इथं मी घेतलेला आहे सिल्वर फॉईल पेपर आणि तो अशा पद्धतीनं आपल्याला हातानं गोळा करायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर आता आपण तयार करत आहोत कोबीची पानं। तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीचा शेप तयार करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता जसं आपण लहानपणी फॅन किंवा पंखे तयार करायचो अगदी तशाच पद्धतीनं हे मी तयार करून घेतलेलं आहे। तोपर्यंत इथं आपलं चॉकलेट सुद्धा मेल्ट झालेलं आहे, हे आपण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय आणि याच्यातील ज्या गाठी असतील त्या सुद्धा फोडून घ्यायच्या आहेत। तर जी पानं आपण तयार केलेली होती त्या पानावरती हे चॉकलेट आपण ओतून घेणार आहोत किंवा पसरवून घेणार आहोत। तर सेम अशाच पद्धतीनं मी साधारण 4 पानं तयार केलेली आहेत। तर त्या 4ही पानांवरती हे चॉकलेट ओतून घेते आणि रूम टेम्परेचरवरतीच हे मी सेट करायला ठेवणार आहे, फ्रीजमध्ये ठेवणार नाही। सध्याच्या वातावरणात जर आपण हे फ्रीजमध्ये ठेवले तर फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर थोड्या वेळानं याला पाणी सुटतं किंवा ते ओलसर असे वाटतात। तर त्याच्यामुळे रूम टेम्परेचरवरतीच आपण हे सेट करून घेऊयात। संपूर्ण केक होईपर्यंत आपण हे असंच राहू देणार आहोत। तर सेम तशाच पद्धतीनं या इथं मी आणखीन एकदा ऑडीचा इकोबेक हा पेपर घेतलेला आहे। आपल्याला तयार करायचा आहे चीज स्लाइस आणि खाली एक प्लेट ठेवलेली आहे। हा पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही प्लॅस्टिकचा थोडासा जाडसर आणि फ्लेक्झिबल असा कागद वापरू शकता। तर याच्यावरती हे व्हाईट चॉकलेट मी टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। या पेपरखाली प्लेट ठेवण्याचं कारण म्हणजे चीज स्लाइस जेव्हा आपण बर्गरवरती ठेवतो त्यावेळेस ते अशा पद्धतीनं खालच्या बाजूला उतरतं झालं पाहिजे किंवा त्याची जी टोकं आहेत ती खालच्या बाजूला आली पाहिजेत। तर हे सुद्धा आता आपण असंच सेट करण्यासाठी ठेवणार आहोत रूम टेम्परेचरवरतीच आपला इतर केक होईपर्यंत। तर आपण जो केकचा बेस शिजवून घेतलेला होता तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण हा या टीनमधून बाहेर काढून घेऊयात। तर सेम अशाच पद्धतीनं दोन्ही टीनमधील केक मी बाहेर काढून घेते। चला तर आता आपण आपला मेन बर्गर केक तयार करायला घेऊयात। तर त्यासाठी या इथे मी एक लादी घेतलेली आहे आणि ती आपण अशा पद्धतीनं मधून कट करणार आहोत आणि त्याचे 2 भाग करणार आहोत किंवा 2 लेयर्स करणार आहोत। तर त्यासाठी या इथे मी दोऱ्याचा वापर केलेला आहे। हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट चाकूचा वापर करून सुद्धा याच्या 2 लेयर्स तयार करू शकता।
तर डायरेक्ट टर्न टेबलवरतीच हा केक मी करायला घेत आहे आणि नंतर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्रत्येक सेपरेट सेपरेट लेअर. तर याच्यावरती मी टाकून घेतलेला आहे शुगर सिरप आणि शुगर सिरप नंतर व्हाईट व्हिपिंग क्रीम. तर संपूर्ण लेअरला ही व्हिपिंग क्रीम आपण अशा पद्धतीनं लावून घेऊयात आणि ही लेअर आपण व्हिपिंग क्रीमनं कोट करायची आहे. तर ही जी आपली लेअर आहे त्याला मी फिनिशिंग करून घेते. यापूर्वीच एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे डिटेलमध्ये की केकची फिनिशिंग कशा पद्धतीनं करायची ते. लेअरला फिनिशिंग करून झाल्यानंतर या इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे पावडर कलर किंवा स्प्रे कलर. तर यानं आपण ही जी लेअर आहे ती अशा पद्धतीनं कलर करणार आहोत. संपूर्ण लेअरला आपण हा कलर स्प्रे करून घेऊयात. मधला जो भाग आहे त्याला जास्त कलर नाही केलं तरीही चालेल कारण की तो नंतर झाकलाच जाणार आहे. तर आता ही जी आपली लेअर आहे पहिली ती मी अशा पद्धतीनं उचलून घेते आणि ज्या प्लेटमध्ये हा केक मी सर्व करणार आहे त्या प्लेटमध्ये ठेवून घेते. तर सगळ्यात खालची लेअर तयार झाल्यानंतर आता मी एका दुसऱ्या टीनमध्ये शिजवून घेतलेला हा केक घेतलेला आहे किंवा हा केकचा बेस घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला टिक्की करायची आहे. तर ती टिक्की करण्यासाठी हा केक मी थोडासा छोट्या आकाराचा करून घेते. तर अशा पद्धतीनं मी तो कट करून घेतलेला आहे आणि याची जी हाईट आहे ती मला थोडीशी जास्त वाटते तर त्याच्यामुळे याच्या वरचा जो भाग आहे तो सुद्धा मी काढून घेते. आणि आता हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याची आपण करणार आहोत बर्गरची टिक्की. तर त्याच्यासाठी याला सुद्धा मी थोडंसं शुगर सिरप लावून घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मगाशी आपण लेअर व्हिपिंग क्रीमनं कवर करून नंतर त्याला फिनिशिंग करून घेतलेली होती अगदी सेम तशाच पद्धतीनं याला सुद्धा मी फिनिशिंग करून घेते. या बर्गरच्या टिक्कीला फिनिशिंग करताना खूप जास्त वेळ न घालवता हलकं असं फिनिशिंग करून घेतलं तरीही चालतं कारण की तयार झालेली ही टिक्की आहे त्याला आपण चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे जे आहेत त्यांना कवर करणार आहोत अशा पद्धतीनं. तर या इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं होतं ते एकदम बारीक असं चिरून फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक 10 ते 15 मिनिटांसाठी आणि नंतर अशा पद्धतीनं संपूर्ण टिक्कीला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनं. चॉकलेटनी कवर करून घेतलेली ही टिक्की आता आपण जी आपली पहिली लेअर तयार केलेली होती त्याच्यावरती अशा पद्धतीनं ठेवून घेणार आहोत. तर अगदी अलगदपणे हे मी सगळं व्यवस्थित फिट करून घेतलेलं आहे. आता वेळ आहे टोमॅटो स्लाईसची. तर व्हिपिंग क्रीममध्ये मी डार्क लाल कलर मिक्स केलेला होता आणि जास्त डार्क लाल कलर यावा याच्यासाठी मी पाइपिंग बॅगलासुद्धा थोडासा कलर लावून घेतलेला होता आणि अशा पद्धतीनं हे मी टोमॅटोचे स्लाईस तयार केलेले. सेम तशाच पद्धतीनं मी व्हिपिंग क्रीममध्ये थोडासा निळा कलर टाकलेला आहे आणि निळा कलर टाकून नंतर अशा पद्धतीनं याचे सुद्धा स्लाईस करून घेते. तर या इथे ही आहे आपली चीज स्लाईस. तर याचा जो खालचा पेपर आहे तो आपण अलगदपणे सेपरेट करून घेऊयात. ही स्लाईस करत असताना माझ्याकडून थोडीशी मोठी झाली आहे तर त्याच्यामुळे आता ही अख्खी स्लाईस न ठेवता अशा पद्धतीनं याचे फक्त कोपरे काढून घेते आणि ते या बर्गरवरती आपण ठेवून घेऊयात. तर आता आपण तयार करणार आहोत बर्गरचा सगळ्यात वरचा भाग किंवा आपण याला तिसरी लेअर म्हणू शकतो. तर त्यासाठी मी अशा पद्धतीनं चाकूनं त्याला थोड्याशा खाचा पाडल्यात जेणेकरून शुगर सिरप आतमध्येपर्यंत जाईल. शुगर सिरप लावून झाल्यानंतर याला आपण व्हिपिंग क्रीम लावून घेत आहोत. जर तुमची लादी वरच्या बाजूनं खूप जास्तपर्यंत फुगली असेल तर ठीक आहे पण नसेल फुगली तर अशा पद्धतीनं वरच्या बाजूला थोडीशी जास्त व्हिपिंग क्रीम अप्लाय करायची जेणेकरून आपल्याला पावाचा जो प्रॉपर शेप आहे तो याला देता येईल. आणि याला पावाचा व्यवस्थित असा शेप देण्यासाठी आपण थोडंसं फ्लेक्झिबल स्क्रॅपर वापरणार आहोत की जेणेकरून आपण अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित असा आकार देऊ शकतो. तर पावाचा शेप देऊन झाल्यानंतर याला सुद्धा वरच्या बाजूनं मी ऑरेंज कलर आहे तो स्प्रे करून घेते.
तयार झालेली ही आपली तिसरी लेयर आपण आता आपण ज्या इतर दोन लेयर केलेल्या आहेत त्याच्यावरती अलगदपणे ठेवून घेऊयात. अशा पद्धतीनं चला तर आता मग सगळ्यात सुरुवातीला जी पानं आपण सेट करण्यासाठी ठेवलेली होती त्याच्या खालचा हा जो फॉइल पेपर आहे तो काढून घेऊयात. ही पानं जरी काढताना तुटली तरीही चालतात कारण की नंतर याचा वापर आपण तोडून करणार आहोत. तर याला मी देत आहे कलर. तर सगळ्यात अगोदर या इथं मी घेतलेला आहे हिरवा कलर, जेल कलर वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडासा पिवळा रंग वापरलेला आहे जेणेकरून याला जो इफेक्ट आहे तो ओरिजिनल येतो आणि शेडिंगमध्ये हे दोन्ही देण्याचा प्रयत्न केलेला. तर तयार झालेली ही पानं आता आपण टिक्कीच्या खालच्या बाजूला खोसून घेऊया. जसं की तुम्ही बघू शकता आपला केक जो आहे तो पूर्णपणे बर्गरच्या लुकमध्ये आलेला आहे. फक्त एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे पांढरे तीळ. तर वरच्या बाजूला मी अशा पद्धतीनं थोडेसे पांढरे तीळ देखील टाकून घेते आणि या इथे खूप अवघड वाटणारा पण करण्यासाठी खूपच सोप्या अशा पद्धतीचा असणारा आपला बर्गर थीम केक तयार झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.